छोट्या पडद्यापासून बॉलिवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या अकाली एक्झिटनं सगळ्यांनाच धक्का बसला. कुपर रुग्णालयात सुशांतच्या मृतदेहाचं पोस्टमार्टम करण्यात आलं. यामधून त्यानं आत्महत्याच केल्याचं समोर आलंय. कुपर रुग्णालयातून सुशांतचा मृतदेह पुढील तपासणीसाठी जे जे रुग्णालयात पाठवण्यात आलाय, सुशांतच्या अवयवांमध्ये कोणत्याही प्रकारचं विष आहे का याची तपासणी जे जे रुग्णालयात केली जाईल. सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येने सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. त्याच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशांतवर मानसोपचार सुरू होते. त्याबद्दलची काही कागदपत्र देखील त्याच्या घरात पोलिसांना सापडली. त्यामुळे नैराश्यातून सुशांतनं टोकाचं पाऊल उचललं असेल असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. सुशांतने रविवारी त्याच्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या घरातून पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. मध्यरात्री सुशांतने एका अभिनेत्याला शेवटचा फोन केला होता. मात्र त्या अभिनेत्याने फोन उचलला नाही, त्यामुळे दोघांचं बोलणं होऊ शकलं नाही. सुशांतला गेल्या 6 महिन्यांपासून नैराश्याने ग्रासल्याची माहिती पोलिसांनी दिली. रविवारी सकाळी 10 सुशांतनं ज्यूस मागवला, त्यानंतर तो त्याच्या खोलीत गेला. सुशांत बराच वेळ बाहेर आला नाही, त्यामुळे त्याच्या मित्रांनी दार उघडण्याचा प्रयत्न केला, पण दरवाजा बंदच होता. अखेर घरातील नोकरांनी चावी तयार करणाऱ्याला बोलावलं, त्यानंतर दार उघडण्यात आलं. त्यावेळी सुशांतचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर नोकरांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. सुशांतच्या वांद्रे येथील घरात 4 राहतात. त्यामध्ये 2 आचारी, 1 नोकर आणि 1 आर्ट डिझायनरचा समावेश आहे. हा आर्ट डिझायनर सुशांतचा मित्र आहे.